विद्यमान आमदार संध्याताई कुपेकर आणि त्यांच्या कन्या नंदाताई यांनी येत्या विधानसभा निवडणुकीतून अचानक एक्झिट घेतली आहे. तर ह्याच त्यांच्या निर्णयावर इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं हा निर्णय घेण्यासाठी आज गडहिंग्लज शहर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची गडहिंग्लज येथील पक्ष कार्यालयामध्ये बैठक पार पडली. तर आज लाईव्ह मराठीसोबत गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तीन तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत. या तालुकाध्यक्षांच्याकडून जाणून घ्या की नेमकं आज या मीटिंगमध्ये काय झालं आणि तुमची त्यांची पुढील ध्येयधोरणं काय असतील. आज जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडहिंग्लज ऑफिसमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये गडहिंग्लज, चंदगड, आजरा तिन्ही तालुक्याचे अध्यक्ष व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची जी बैठक झाली या बैठकीमध्ये दोन दिवसापूर्वी नंदाताई यांनी आईसाहेब या दोघींनी जे अचानक घेतलेला निर्णय होता या निर्णयाच्या पार्श्वभूमीसाठी आज जी बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा आणि आम्हा सर्वांचाच विचाराची बैठक अशा पद्धतीची तयार झालेली आहे की परत एकदा नंदाताई आणि आईसाहेब या दोघांनासुद्धा परत सर्वांनी जाऊन विनंती करायची आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच उमेदवारी घ्यावीत अशी आमची सर्वांची धारणा आहे. पण काही प्रमाणात आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांची आणि काही लोकांची विचाराची धार की भाजप आणि काय जर करायचं असेल तर आज जमलेल्या बैठकीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की ताई किंवा आईसाहेब या दोघांच्यापैकी एकजण उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच त्यांनी इलेक्शन लढावी अशा पद्धतीची चर्चेचा सूर झालेला आहे. या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं ही सीट राष्ट्रवादीची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीलाच राष्ट्रवादीचेच पर्यायी उमेदवार देण्यासंदर्भात बैठकीत ठरले आणि त्यानुसार कृष्णा कुठलाही उमेदवार घ्यायचा नाही, राष्ट्रवादीचाच उमेदवार पर्याय म्हणून द्यायचा अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. सध्याचे आमदार संध्याजी कुपेकर वहिनी यांनी जो सध्या आणि ताईने जो निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा आहे. एकदम असं त्यांना कार्यकर्ता उत्साह घेऊन चर्चा केल्याशिवाय त्यांना निर्णय घेणं बरोबर नाही. अनेक वर्ष हे कार्यकर्ते निर्माण करायला बाबा कुपेकर वहिनी ताई ह्या सगळ्यांना प्रयत्न आले. कार्यकर्त्यांचा एवढा मोठा संच तालुक्यात कुठे कुणाकडे दुसऱ्याकडे नाही आणि आज राष्ट्रवादीच्या पाठीमागे मोठी ताकद असताना एवढं निरुत्साह होणं आणि याने असं निर्णय घेणं हे घातकपणाचं लक्षण आहे. त्याकरता कार्यकर्त्यांना टिकण्यासाठी, कार्यकर्त्यांना वाढवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचं मजबूत करण्यासाठी कार्य त्याने निर्णय जाहीर केलेला पाठिंबा घ्यावा आणि निवडणूक त्याने ताईने आईने लढवावी, दुसऱ्या ताईने लढवावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे त्यांच्या पाठिंबा आहे. या रुटिंग आमदार आईसाहेब या चंदगड विधानसभा मतदारसंघाचं आत्तापर्यंत प्रतिनिधित्व करत होते आणि पुढेही त्यांनी प्रतिनिधित्व या तालुक्याचं राष्ट्रवादीचं करावं. कारण आज पवारसाहेब तसं पाहिलं तर पवारसाहेबांचा सरकार सक्षम नेता देशामध्ये नाही आहे आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती पवारसाहेबांनी जी आईसाहेबांच्यावर जबाबदारी टाकली होती ती पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आईसाहेबांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे. आईसाहेबांनी जो परवा निर्णय घेतला आहे तो निर्णय चुकीचा आहे. आईसाहेबांनी असं सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन चालणार नाही तर त्यांनी पुन्हा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. समजा आईसाहेब जर नाहीच झाल्या तर चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये कुठलाही बाहेरचा उमेदवार न आणता हे माझा आग्रही विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि माझा विचार या तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही तालुक्याच्या म्हणजे दोन्ही गडहिंग्लज आणि आजऱ्याच्या अध्यक्षांनी त्याबाबतीत विचार करावा, नेत्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांनी विचार करावा, आदरणीय मुस्लिम साहेबांनी विचार करावा, अजितदादांनी विचार करावा, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी विचार करावा. आपण इच्छुक आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर किंवा नंदाताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढावी असा आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. एम जी पाटील चंदगड तालुका अध्यक्ष यांनी जर नंदाताई किंवा संध्यादेवी कुपेकर लढत नसतील तर माझ्या नावाचा विचार करावा असं लाईव्ह मराठीच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठीनं एक सूचना केलेली आहे. कॅमेरामॅन रोहित सुरेमशीसह नितीन मोरे, लाईव्ह मराठी, गडहिंग्लज. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.